भाजप आणि मनसेमधील कार्यकर्ते थेट स्वराज्य शक्ती संघटनेच्या दारी. काल स्वराज्य शक्ती संघ संघटनेमध्ये भाजप तसेच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश केला असून संघटनेच्या कामकाजाचा पदभार स्वीकारला आहे. येत्या पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्वराज्य शक्ती संघ काच बांधत आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत ठरत आहे. दादा काय सांगाला आज अनेक कार्यकर्त्यांचा आज पक्षामध्ये संघटनेमध्ये प्रवेश झाला काय सांगाल? नक्कीच आज खूप चांगला दिवस म्हणता येईल मला. आणि जो ह्या माझ्या माता भगिनींनी जे माझे बांधव आहेत जे माझे सहकारी आहेत यांनी जो आज विश्वास ठेवून जो स्वराज्य शक्तीमध्ये जो प्रवेश केलेला आहे त्या विश्वासाला मी पात्र होण्याची मी आज खरंच सांगतो. मी त्या विश्वासाला पात्र होईनच म्हणा. आणि ह्या सर्वांच्या मी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सर्वांना की ह्यांची जी वाटचाल आहे स्वराज्य शक्तीची ती खूप चांगल्या पद्धतीने व्हावी, लोकांची चांगली कामं व्हावी, लोकांचे चांगले विचार लोकांचे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचावे स्वराज्य शक्तीचे, आणि लोकांना सगळ्या पद्धतीने मदत व्हावी यासाठी स्वराज्य शक्तीतर्फे मी ह्या लोकांना उद्दिष्ट दिलेली आहेत आणि त्या पद्धतीने वाटचाल चालू राहणार आहे. दिवसेंदिवस स्वराज्य शक्ती संघामध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होतो, तर येत्या निवडणुकीमध्ये स्वराज्य शक्तीची भूमिका काय असणार? मी नक्की सांगितलं, येत्या निवडणुकीमध्ये स्वराज्य शक्तीने जो मुद्दा घेतला होता बेरोजगारीचा पालघर जिल्ह्यातील तरुणांचा आणि तरुणींचा बेरोजगारीचा, तर त्या तरुणांचा आणि तरुणींच्या बेरोजगारी जो पक्ष असेल जो ह्या तरुणांना या तरुणींना रोजगार देणार त्या पक्षाच्या बाजूला आम्ही उभे राहणार, त्या पक्षाला आम्ही मदत करणार हे ठरलेलं आहे. म्हणजे स्वराज्य शक्ती संघ नेमकं कोणत्या पक्षाची युती करेल? नाही, युतीचा विषय झालेलाच नाही मिळत आहे. स्वराज्य शक्ती त्यासाठी स्वबळावरती आहे स्वराज्य शक्ती, आणि स्वराज्य शक्ती हा कोणता पक्ष नाही मिळत आहे. स्वराज्य शक्ती हे सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. हा, आणि ह्या संघटनेच्या मार्फतच आजपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचत गेलेले आहेत. या पालघर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातील गावागावामध्ये पोहोचलेली आहे स्वराज्य शक्ती संघटना, आणि अशा पद्धतीनेच काम करत राहणार आहे. इलेक्शन आणि राजकारण हे फक्त 5 वर्षातून एकदा येते, त्यासाठी मला तेवढा विचार करायची गरज नाही की ती लोक आमच्यासाठी काय करतील आम्ही काय करू. आम्हाला जे करायचं आहे जे स्वराज्य शक्तीला करायचं आहे ते स्वराज्य शक्ती निर्णय घेतलेले आहेत त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती ठाम भूमिकेमध्ये. काय सांगाल तुम्ही स्वराज्य शक्ती संघामध्ये? मला भरपूर खुशी झाली की हे संघटनेमध्ये मी जुडली आहे म्हणून, आणि मला खरंच बोलू की अभिमान वाटतोय की दादाबरोबर काम करायला. आणि ही गोष्ट मी सगळ्यांना बोलणार जेवढी महिला आहेत की दादा बरोबर काम करा, आणि दादा खरंच एक चांगला माणूस आहे की गरिबापर्यंत ते पोचले, शाळेपर्यंत पोचले, आणि मला असं वाटते की मी दादा बरोबर काम करून आणि पुढे त्यांच्यासाठी चांगलंच काम करणार. काही काय सांगाल तुम्ही मनसेच्या पदाधिकारी आहात आज स्वराज्य शक्ती संघामध्ये पक्ष प्रवेश? आज कित्येक वर्ष 2009 पासून ज्या वेळेला मनसे स्थापन झाली त्यापासून मी मनसेमध्ये एक पदाधिकारी म्हणून काम करते. पण खरंच ज्या दिवशी मी दादांची भेट घेतली आणि त्यांचे जे म्हणजे बोलण्याची पद्धत वगैरे सर्व मला त्यांची वागणूक वगैरे व्यवस्थित वाटली, म्हणून मी एक निर्णय घेतला की आपण पण स्वराज्य शक्ती याच्यामध्ये जाऊ. यश काय सांगशील, आज एक स्वराज्य शक्ती संघ या संघटनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे काही पदाधिकाऱ्यांचा, आज तुझा देखील समावेश आहे, कसं बघतोस याच्याकडे? मी सरांसोबत असा बघतो की आज सर जे हिसाबाने लोकांना मदत करतात लोकांकडे पोचतात आणि लोकांची सेवा करतात त्यांनाच आपण सपोर्ट करायला पाहिजे. मी तेच बघत होतो की आपले लोकलमध्ये कोण आपले समाजसेवक आहे जे चांगलं काम करतात. आम्ही भरपूर ओसेविरारमध्ये किती नेत्यांना बघितलं, किती लोकांना बघितलं. मला सागरदादा जेव्हा भेटले त्यांनी एक विश्वास दिला की आम्ही सगळी काम करू. मग मी त्यांना सांगितलं की आम्ही पोरांना शिकवतात, मग जेवण वाटप सगळं आम्ही करतात. सर बोलला अजून तुम्हाला मी सपोर्ट करणार आणि अजून तुम्ही कामं करा, मी तुमच्या मागे एनी टाईम आहे. तर मी त्याच्यासाठी सरांसोबत जॉईन झालो आहे आणि मी हे प्रॉमिस करतो की स्वराज्य शक्ती संघला मी एकदम पुढे आणणार. मी काय माझ्यासोबत जेवढे पण टीम आहे जेवढे पण लोक आम्ही स्वराज्य शक्तीला पुढे आणून आणि चांगलं काम करणार आणि पुन्हा देशामध्ये स्वराज्य शक्ती संघला वाढवणार हे माझी जमान आहे. युवा कार्यकर्त्यांना हे आवाहन करेन की आजच्या तारीखमध्ये लॉकडाऊन आहे आणि लोक आपल्या घरांना सोडून बाहेर फिरतात आहे, तर मी त्यांना ते सांगतो की तुम्ही पहिले आपल्या घराचा परिस्थिती बघा. आज मी बघतोय लॉकडाऊनमध्ये काय परिस्थिती चालली आहे, युवा लोक कुठले मार्गदर्शनमध्ये जातात आहे, त्यांना मी हा सांगतो की तुम्ही कामं करा, तुम्ही फिरू नका. आता लॉकडाऊनमध्ये जॉब पण नाही आहे, तर सरांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही जॉब बीप सगळं देणार पोरांना, आणि आज पण मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. तर मी युवांना ते सांगतो की तुम्ही पण या,
सोशल वर्क करा, लोकांची सेवा करा, काबर की जे लो आज के तारीख में लोकांची परिस्थिती एवढी खराब आहे लॉकडाऊन मध्ये पासून आतापर्यंत की ते ज्यांच्या घरी भेटले त्यांना माहिती की काय परिस्थिती आहे। तो स्वराज शक्ती संघ आणि आम्ही एकत्र होऊन एवढा काम करणार आहे की ते तुम्हाला पुढे दिसणार। प्राची जी, मी नक्कीच आज ना यश माने बद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की यश माने म्हणजे ज्याला लोक फेसबुकवरती ओळखतात हेलिकॉप्टर दादा, म्हणजे हाच ही व्यक्ती आहे, हाच यश माने जी आहेत। खरंच म्हणजे एक पडद्याच्या आड लपलेला एक हिरो असतो ना, तसा हा हिरो आहे नवयुवकांमधला। आणि खरंच ह्याने इतकं काम केलेलं आहे, कोविडमध्ये सांगू शकत नाही मी, ह्याचे व्हिडिओ नक्की त्याची साईड आहे, ह्याची साईड सांगेल कशी काय ती, त्या साईडवर तर नक्की त्याचे व्हिडिओ सर्वांनी बघा की कशा पैतीने एक व्यक्ती, एक सामान्य घराण्यातला एक व्यक्ती ज्याला कोणताच मोठा सपोर्ट नाही मिळत, कोणतेच मोठा बॅकअप नाही, कोणत्या पक्षाचा सपोर्ट नाही, वेळोवेळी अत्याचार होत गेले, वेळोवेळी म्हणजे मारहाणीपर्यंत देखील प्रयत्न झाले त्याच्यावरती की का कशासाठी तू एवढं काम करतो, का तू प्राण्यांना वाचवतो, का तू लोकांसाठी करतो, म्हणजे त्याने असं कोणताच असं पक्ष म्हणजे असं गट ठेवला नाही की जसं म्हणजे का हिंदू मुस्लिम शीख ईसाई असं कोणताच विचार केला। किन्नर लोकांसाठी देखील ही व्यक्ती खूप पद्धतीने उभी राहिली। आज मी म्हणतो शेकडो किन्नर असतील जे ह्यांच्याकडे राखी बांधा त्यांना, आज कितीतरी पाळीव प्राणी आहेत जे त्याने अडॉप्ट केलेले आहेत, कितीतरी झोपडपट्टीतील, कितीतरी आदिवासी पाड्यातील जी लोक आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, त्यांना तो जाऊन तिथे त्यांची टीम, ही सर्व त्यांची टीम आहे, ही त्यांची टीम तिथे जाऊन त्यांना शिक्षण देते, त्यांना काय हवं काय नको आहे ते सर्व बघते। खरंच अशी ही व्यक्ती लपवली गेलेली आहे, एक लपवली गेली वसई तालुक्यातील, मी एक म्हणतो ना एक मोठा चेहरा, आणि असा चेहरा लपवला गेलेला आहे, आणि हा चेहरा आज मला खूप मोठा दिवस म्हणू शकतो की मी आज खरंच हा चेहरा सर्वात दिसतोय, आणि मी खरं सांगतो यश माने जी आगे बढो।